नमस्कार बालमित्रांनो, आपण इंग्रजीचं 1.9 लर्निंग लेटर बघत आहोत. ओके, तर त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला वेगवेगळे गेम दिलेले आहेत. त्यातला गेम 1 काय आहे, लुक ॲट द कार्ड, शो अ मॅचिंग कार्ड. आता या सगळ्या स्टुडंटच्या हातामध्ये लेटरचे कार्ड आहेत, ए टू झेड लेटर्स. मग ते मम्मा लेटर्स असतील किंवा बेबी लेटर्स असतील, मग ते त्या मुलांच्या हातामध्ये टीचरांनी ते कार्ड दिलेले आहेत. मग टीचर काय करतात, आता समजा टीचरांनी मम्मा कार्ड्स वाटलेत, मग टीचरांनी समजा हे लेटर दाखवलं मुलांना, एक दोन मिनिट हां, टीचरांनी जर मुलांना हे लेटर दाखवलं बेबी के, तर ज्याच्या हातामध्ये बेबी केचं कार्ड आहे तो स्टुडंट काय करेल, हँड्स अप करेल आणि टीचरांना दाखवेल. ओके, असा हा गेम आहे. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट बी काय दिलेलं आहे आपण बघूया. हां, लुक ॲट द पिक्चर्स, टेल देअर नेम्स, आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर. फर्स्ट लेटर म्हणजे काय रे, पहिलं अक्षर. फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं अक्षर. ओके, मॅच द लेटर्स विथ द पिक्चर. लेटर आणि पिक्चर म्हणजे फर्स्ट, या लेटरने ज्या पिक्चरची सुरुवात होते त्या पिक्चरला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. आता एक्झाम्पल बघा. हां, आपण आधी हे सगळे लेटर्स रीड करूया. हां, ए बेबी ए, बी सी डी ई एफ आणि जी, हे सगळे लेटर्स तुम्हाला ओळखता येतात हो की नाही, माहीत आहेत ना सगळ्यांना. मग चला, ओळखून झाले, आता काय करायचं आहे, हा जो ए आहे त्या एने सुरू होणारा कोणता वर्ड आहे तो आपण बघणार आहोत. आता बघा, हां, हे कशाचं पिक्चर आहे, लायन, एल फॉर लायन, सी फॉर कॅट, ए फॉर ॲपल आणि टी फॉर टायगर. मग कुठल्या वर्डची सुरुवात ए या लेटरने होते रे, ए फॉर ॲपल, म्हणून त्याला आपण सर्कल केलेलं आहे. ठीक आहे, नंतरचा लेटर आहे बी, ई फॉर एलिफंट, डी फॉर डेन, एफ फॉर फॅन, बी फॉर बॅट. मग बीने कुठल्या वर्डची सुरुवात होते रे, बी फॉर बॅट, म्हणून सर्कल केला. नंतरचं लेटर आहे सी, आता बघा, सी फॉर कॅट, ई फॉर आय, एन फॉर नोज, एम फॉर मंकी. मग सी फॉर कॅट कुठं आहे, इथे आहे. बरं, मी हे सुरुवातीचं दाखवून दिले तुम्हाला, तुम्ही खालचे सोडवताल का, बरं नको, आपण घेऊया. हे लेटर आहे डी. ओके, हे लेटर आहे डी लेटर आहे. मग एन फॉर नोज, डी फॉर डॉग, ई फॉर इयर हो की नाही, आणि ई फॉर आय. मग डी या लेटरने सुरू होणारा वर्ड कोणता आहे, डी फॉर डॉग. ओके, नेक्स्ट लेटर आहे ई, मग आहे डी फॉर डॉग. ओके, त्याच्यानंतर एल फॉर लायन, टी फॉर टायगर, ई फॉर एलिफंट, मग ई या लेटरने सुरू होणारा वर्ड आहे ई फॉर एलिफंट. नेक्स्ट लेटर इज एफ, मग आपण बघूया कोणता वर्ड या लेटरने सुरू होतो आहे. बी फॉर बॉल, डी फॉर डेन, एफ फॉर फॅन, सी फॉर क्रो. मग एफ फॉर फॅन, म्हणून याला सर्कल करायचा. ठीक आहे, आता नेक्स्ट लेटर, लास्ट लेटर इज लेटर जी. बी फॉर बॅट, जी फॉर ग्रेप्स,
A for apple, N for nose, G for grapes, म्हणून G या लेहला पिक्चरला आपण सर्कल करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही पेज नंबर 12 म्हणजे पान नंबर 12 तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व करायचं आहे. आता पेज नंबर 13 म्हणजे पेज नंबर 13 बघणार आहोत. या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, काय तुम्हाला हे सूचना दिली, ट्रेस अँड राईट, बघा हां, ट्रेस अँड राईट द फॉलोइंग लेटर्स. ट्रेस म्हणजे गिरवा, आणि इथे काय करायचं ते लेटर लिहायचं आहे. मग ए फॉर ॲपल, मम्मा आणि बेबी हे दोन्ही लेटर त्यांनी दिलेत, आणि मग हे लेटर्स तुम्ही काय करायचे आहेत, गिरवायचे आहेत. ओके, नाही अशा पद्धतीने बरोबर फोर लाईनमध्ये व्यवस्थित त्यांनी जसे लिहिलेत तसे. ओके, माझा पेन व्यवस्थित नाही आहे म्हणून मला एवढं लिहिता येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं पेज नंबर 13 काय करायचं आहे, ट्रेस करायचं आहे आणि पिक्चर ओळखायचे आहेत, आणि इथं या लाईनमध्ये काय करायचे आहे, सगळे लेटर लिहायचे आहेत. पेज आज इंग्लिशचं पेज नंबर 12 आणि 13 काय करायचं आहे, पुस्तकामध्ये सॉल्व करायचं आहे. ठीक आहे बाळांनो, व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.